माझ्यावर झालेल्या सगळ्या आरोपांचं मी खंडन करते. माझ्यावर सगळे झालेले आरोप हे चुकीचे राजकीय स्वरूपाचे आहेत आणि अशा प्रकारची खरेदी ही पूर्वी झालेली आहे. 2011-12 मध्ये, 12-13 मध्ये, 13-14 मध्ये अशा प्रकारची खरेदी झालेली आहे. म्हणजे 408 कोटी रुपये मी मंत्री होण्याच्या आधी या विविध वस्तूंच्या खरेदीवर खर्च झाले आहे. मग त्या 408 कोटींना खरेदी म्हणायचं आणि पंकजा मुंडेंनी केलेल्या निर्णयांना स्कॅम म्हणायचं हा पूर्णपणे हेतुपुरस्कर राजकीय आरोप माझ्यावर झालेला आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या रेड कॉन्ट्रॅक्ट मधले हे झालेली खरेदी आहे. त्यामुळे नवीन व्यक्ती आला आहे ज्याला मी फेवर केलं आहे हा आरोप मी पूर्णपणे ह्याचं खंडन करत आहे. काही केंद्र शासनाचे रेड कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही राज्य शासनाचे आहेत. त्यामुळे या खरेदीमध्ये मी कुठल्याही नियम धाब्यावर बसवलेला नाही.